गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार मित्रांनो, मी राहुल वारुडकर गुरुजी आपले राशी भविष्य कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 30/11/2017 मार्गशीर्ष शुक्ल एकादशी सहित द्वादशी वार गुरुवार रेवती दिवस नक्षत्र व्यतिपात योग विष्टी सहित भवकरण मीन राशी दुपारी 4:13 मेष राशी। आज मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती। आजच्याच दिवशी श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला रणांगणामध्ये गीता सांगितलेली होती। जाणून घेऊया आजचे राशी भविष्य। मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। आज आपल्या हातून काही विशिष्ट घडामोडी होणार आहेत, ज्या घडामोडी आपल्याला भविष्यामध्ये खूप फायदेशीर आहेत, परंतु त्यासाठी आपण योग्य ते मार्गदर्शन घेतल्यास आपल्याला अजून उत्तमरित्या फायदा करून घेता येईल आणि त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये पारिवारिक संसारामध्ये किंवा आपल्या विशिष्ट काही पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आपल्याला काही विशिष्ट घडामोडींचा अंदाज घेऊन त्याच्यावरती योग्य ती दिशा योग्य ते कार्य करण्याची आपल्याला मार्गदर्शन आज उत्तम लाभणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला काही ठिकाणी अचानक धनलाभ संभवतो आहे, त्याचप्रमाणे आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा कायदेविषयक आपले काही केस चालू असतील किंवा कोर्टमध्ये कोर्ट कचेरीमध्ये काही आपले खटले चालू असतील त्यामध्ये देखील आपल्याला उत्तमरित्या फायदा होणार आहे आणि त्यातून आर्थिक धनलाभ संभवतो आहे। आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आज आपल्याला काही विशिष्ट प्रमाणामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल करावयाची आहे। ती उलाढाल करताना आपण कोणत्याही व्यक्तीशी उज्जत न घालता किंवा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे वाद न करता आपण ते कार्य करावयाचे आहे आणि त्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी आपण आपल्या आईवडिलांचे कुलदेवतेचे स्मरण करा, आपल्या आईवडिलांचा नमस्कार करा आणि कार्याला आरंभ करा। आजसाठी आपला शुभ रंग आहे केशरी, तर शुभ अंक आहे 8। पाहूया वृषभ राशी। वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय दोलायमान परिस्थितीचा आहे। आज आपल्या हाती आलेली संधी देखील आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह या विचारामध्येच ती संधी आपल्या हातून निघून जाईल किंवा योग्य त्यावेळी आपण योग्य तो विचार न केल्यास देखील ती संधी आपल्या हातून जाऊ शकते। त्याचप्रमाणे आपण जे कार्य करतो आहे किंवा ज्या कार्यासाठी आपण आजपर्यंत उलाढाल केलेली आहे किंवा त्याच्यावरती आपल्याला योग्य ते कार्य करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळालेले आहे, परंतु आपण त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर न केल्यास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील सहन करावे लागणार आहे। काही विशिष्ट ठिकाणी आपला हट्टी स्वभाव जो आहे तो हट्टी स्वभाव बाजूला ठेवून आपण कोणत्याही कार्याला आरंभ करताना गणपती बाप्पाचे स्मरण करा, म्हणजे आपला स्वभाव किंवा आपला व्यवसायामध्ये आपल्याला उत्तमरित्या फायदा होईल आणि त्याचप्रमाणे आपण योग्य ते मार्गदर्शन घेण्यास किंवा समोरच्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्यास उत्तम अशा कार्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो। परंतु काही ठिकाणी आपला तो हेकेकोरपणा आहे की मी जे सांगतो तेच योग्य आहे, मला हे असेच करावेसे वाटते, मी असेच केले पाहिजे, समोरच्याने माझे ऐकलेच पाहिजे, अशा प्रकारचा जो आपला अट्टहास आहे तो अट्टहास बाजूला ठेवून आपण आज कार्यामध्ये कोणत्या प्रकारे कार्य करावयाचे याचा योग्य तो विचार करा। समोरच्याचे मार्गदर्शन आपल्याला मिळत असल्यास ते मार्गदर्शन त्याच्याकडून करून घ्या किंवा त्यासाठी योग्य ते पाऊल उचला। आजसाठी आपला शुभ रंग आहे गुलाबी, तर शुभ अंक आहे 5। पाहूया मिथुन राशी। मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा सगळीकडे गारेगार आहे। आज आपण कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणार आहे, विशेष करून लेखक कवी किंवा खेळाडू व्यक्ती यांना आजचा दिवस उत्तम आहे। आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये असाल त्या कार्यक्षेत्रामध्ये आपले कला कौशल्य दाखवण्यासाठी आज आपल्याला उत्तम संधी आहे, परंतु आपण आपल्या कार्यामध्ये एक ठिकाणी हे आपण स्तब्ध राहायचे आहे। आपण जर कधी माझ्या याच्यामध्ये भले होईल का, मला याच्यामध्ये खरोखर वाव मिळेल का, मी असं केलं तर मला अजून फायदा होईल का, ही जी आपली द्विधा मनस्थिती आहे ही द्विधा मनस्थिती सोडून द्या, मोठ्यांचे म्हणणे ऐका, आपल्यापेक्षा अनुभवी जे लोक असतील त्यांचा योग्य तो सल्ला घ्या किंवा त्यांचे योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास आपल्याला निश्चितच फायदा करून घेता येणार आहे। परंतु आपण काही प्रमाणामध्ये आपण कुठल्याही प्रकारे समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घेत नाही किंवा योग्य त्यावेळी योग्य तो विचार न करता आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा असतो आणि त्यावर आपण नंतर पस्तावा करतो, अशी वेळ आज येऊ देऊ नका। नाहीतर आपल्याला जी आलेली संधी आहे ज्यामध्ये आपला भाग्योदय आहे किंवा ज्यामध्ये आपल्याला उत्तमरित्या मार्गदर्शन मिळूनसुद्धा आपण ती संधी घालवून देणार आहे।
आजसाठी आपला शुभ रंग आहे पिवळा, तर शुभ अंक आहे 3. पाहूया कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय दोलायमान परिस्थितीचा नाही, परंतु काही प्रमाणामध्ये तरी दोलायमान परिस्थिती ही स्वतःहून उद्भवणार आहे. स्वतःहून उद्भवणार म्हणजे आपण ती संधी योग्य त्यावेळी योग्य त्या संधीचा फायदा न केल्यास आपल्या हातून काही मोठ्या प्रमाणामध्ये चुका होतील, किंवा समोरच्या व्यक्तीकडून आपला मान अपमान देखील सहन करावा लागणार आहे. काही गोष्टी ह्या आपल्या हातून होणार आहेत, आपल्या स्वभावामुळे होणार आहे किंवा आपल्या चुकीमुळे होणार आहे, परंतु त्याचा आपण कुठल्याही व्यक्तीवर दोष न ठेवता ती चुकी कुठे झाली, कोणामुळे झाली याचा शोध घेणे हे महत्त्वाचे आहे. आपण तसं न केल्यास, समोरच्या व्यक्तीवर फक्त त्याचा दोष प्रत्यारोप ठेवल्यास आपले मानहानी होणार आहे आणि त्या मानहानीतून आपल्या हाती आलेली संधी देखील आपल्याला गमवावी लागणार आहे. परंतु काही ठिकाणी आपला जो हेकेखोरपणा असतो किंवा आपला स्वभाव, जो स्वभाव आपला आहे त्यामध्ये आपण काहीतरी बदल केलाच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण समोरच्या व्यक्तीवर कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. समोरची व्यक्ती आपले भल्याचे सांगणार आहे, ती व्यक्ती आपल्याला दुखावणार नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला नुकसान देखील पोहोचवणार नाही, परंतु आपण आपल्या स्वभावावरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. आजसाठी आपला शुभ रंग आहे पांढरा, तर शुभ अंक आहे 7. पाहूया सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा, परंतु कार्यामध्ये उत्तेजकपणे आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपण स्वतःला आज झोकून द्यावायचे आहे. आपण असे केल्यास आपल्याला उत्तमरित्या फायदा होणार आहे. खास करून आपल्या परिवारातील व्यक्तींसोबत आज आपण कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला तर आपल्याला उत्तम फायदा होणार आहे. आपण एकट्याने घेतलेला निर्णय हा आपल्याला नुकसानदायक देखील होऊ शकतो आहे, कारण आज आपण जी उलाढाल करणार ही उलाढाल छोट्या प्रमाणात नसून मोठ्या प्रमाणात असणार आहे, आणि त्यामधून आपल्याला जर कधी नुकसान झाले तर आपल्याला स्वतःला सावरायला खूप वेळ लागणार आहे. परंतु आपण चार जणांचा सल्ला घ्या. आपण जी आज उलाढाल करणार आहे ती आर्थिक असो किंवा अजून कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये काही उलाढाल असो, परंतु ती उलाढाल करताना आपण कोणत्या प्रकारे करतो आहोत, त्यामध्ये आपला फायदा खरोखर आहे का, समोरची व्यक्ती आपल्याला फसवत तर नाही आहे ना, किंवा समोरच्या व्यक्तीकडून जे आपल्याला आमिष दाखवते जाते आहे त्या आमिष भविष्यामध्ये पूर्ण होणार आहेत का, याचा योग्य तो विचार करा आणि योग्य ती काळजी घ्या. परंतु आपण काही ठिकाणी जे काय कार्य करताना आपण जे विचार करतो की मी घेतलेला निर्णय हा सर्वस्वी योग्य आहे, मला कोणाची गरज नाही, मी सर्वज्ञाता आहे, असा जो आपला विचार आहे हा विचार फार चुकीचा आहे. परंतु समोरच्या व्यक्ती हा आपल्यावरती केव्हा काय चाल करून जाईल याचा भरोसा नाही आहे. त्यासाठी आपण चार व्यक्तींसोबत सल्ला घ्या आणि त्यांचे योग्य ते मार्गदर्शन घ्या. आजसाठी आपला शुभ रंग आहे नारंगी, तर शुभ अंक आहे 2. पाहूया कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा काही प्रमाणामध्ये नोकरीविषयक समस्या निर्माण करणारा आहे, किंवा आपण जर स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्या देखील आपल्याला समस्या उद्भवणार आहेत, परंतु आपण योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन घेतले तर आपल्याला त्या समस्यांना तोंड देता येणार आहे. परंतु आपण काही प्रमाणामध्ये आपल्या अधिकाऱ्यांची आज तोलवातोलव केल्यास आपल्याला ज्या नोकरीविषयक काही समस्या उद्भवणार आहेत त्या उद्भवणार नाही. समोरच्याचा योग्य तो मान राखल्यास आपल्या नोकरीवर जी आज गदा येणार आहे ती गदा देखील येणार नाही आणि आपल्याला होणारे नुकसान टाळता येईल. परंतु त्यासाठी आपण आपले डोके शांत ठेवा, समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घ्या आणि आपण ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा नितांत जप करा आणि त्या जप केल्याने आपण सद्गुरूंची कृपा मिळवून घ्या. त्याचप्रमाणे आपल्याला आज काही प्रमाणामध्ये शारीरिक दौर्बल्य देखील राहणार आहे, त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजसाठी आपला शुभ रंग आहे आकाशी, तर शुभ अंक आहे 1. मित्रांनो, पुन्हा भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, मी श्रेया बाबू शौर्य मराठीच्या भक्ती गीतांच्या कार्यक्रमात
कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. घेऊया पहाटे नाम प्रभूचे. भक्ती साधना या कार्यक्रमात साधना पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी. झुंबा फन अँड फिटनेस खूप एन्जॉय तुम्ही करणार आहात. बिझनेस विथ एक्सी सेकंड क्वार्टर What's body got to do? What? घरी बसल्या तुम्ही झुंबा शिकत आहात. तोपर्यंत बघत राहा शौर्य मराठी आपलं चॅनल आपल्यासाठी. पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. एक छोट्याशा विश्रांतीनंतर पाहूया तुला राशी. तुला राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. आज विशेष करून आपल्या व्यवसायामध्ये अशी विशिष्ट काही उलाढाल होणार आहे की ज्यामध्ये आपल्याला अतोनात धनलाभ होणार आहे. त्याचप्रमाणे आपले जुने येणे वसूल होईल किंवा समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला योग्य तो मार्गदर्शन मिळाल्यास योग्य ते मार्ग आपल्याला निवडता येणार आहे किंवा त्या मार्गावर वाटचाल करता येणार आहे आणि त्यातूनच आपल्या व्यवसायाची त्याचप्रमाणे आपल्या नोकरीमध्ये आपल्या पदोन्नतीची देखील आपल्याला आज नितांत आवश्यकता पडणार आहे. त्याचप्रमाणे आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपल्याला काही अंशतः तरी आज निगेटिव्ह रिझल्ट मिळणार आहेत. परंतु ह्या निगेटिव्ह रिझल्टचा विचार न करता आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपण स्थिर राहा की आपली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा बाजूला सारून आपण फक्त सकारात्मक विचार करा, सकारात्मक ऊर्जा ठेवा. त्याचप्रमाणे आपण आपल्या व्यवसायामध्ये एकनिष्ठ राहिल्यास आपल्याला उत्तम फायदा होणार आहे. उत्तम फायदा करून घेण्यासाठी आपण आज दत्त मंदिरात जाऊन ओम द्राम चिरंजीविने नमः या मंत्राचा जप करा आणि दत्त महाराजांना एक पिवळे फूल अर्पण करा आणि आपल्या समस्यांना दूर करण्याची त्यांना विनंती करा. आजसाठी आपला शुभ रंग आहे पिवळा, तर शुभ अंक आहे 2. पाहूया वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस शत्रूवर मात करण्यासाठी उत्तम असा दिवस आहे. आज आपला हितशत्रू, गुप्त शत्रू किंवा आपले नातेवाईकच आपले शत्रुत्व निर्माण करणार आहे. परंतु ते शत्रुत्व निर्माण झाल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. समोरचा व्यक्ती आपल्यावर काय चाल करतो आहे किंवा आपल्याला कुठल्या प्रकारे नुकसान पोहोचवणार आहे याचा योग्य तो विचार करा आणि योग्य ते कार्य केल्यास आपल्याला उत्तम असे फल मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी जाणून घ्यायचे आहे किंवा ते कार्य करताना आपल्या कुठल्याला आपल्याला
कुठल्या समस्यांना तोंड द्यावयाचे आहे याचा योग्य तो विचार करा. विशेष करून आज विद्यार्थी वर्गांना ही समस्या जास्त प्रमाणामध्ये उद्भवणार आहे. आपण जर स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला मोठमोठ्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळाल्यास आपण उत्तमरित्या यश मिळवू शकणार आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे करडा, तर शुभ अंक आहे 9. पाहूया धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींनी आजपर्यंत आपण जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचे उत्तम फळ मिळणार आहे. परंतु त्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये शांत राहण्याची नितांत गरज आहे. आपण आज कुठल्याही प्रकारे अरेरावीपणा न करता समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडीअडचण येणार नाही. आणि अडीअडचण आली तरी देखील आपल्याला जे मार्गदर्शन मिळालेले आहे त्या मार्गदर्शनामुळे आपल्याला उत्तम फायदा होणार आहे. आणि समोरचा व्यक्ती आपल्याला निश्चितच फायदाच करून देणार आहे. आपले कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. आज आपण समोरच्या व्यक्तीचा ते आपले गुरु असो, आई वडील असो, आजी आजोबा असो किंवा आपल्यापेक्षा कोणी मोठी मंडळी आपले जवळचे संबंधित असो कोणाचाही सल्ला आज आपल्याला उपयोगी पडणार आहे. आजसाठी आपला शुभ रंग आहे निळा, तर शुभ अंक आहे 5. पाहूया मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा काही प्रमाणामध्ये गारेगार राहण्याचा आहे. आज आपण कुठल्याही व्यक्तीवर राग धरू नका किंवा समोरच्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची अरेरावी करू नका. समोरचा व्यक्ती हा आपल्याला फायदा करून देईल का नुकसान करून देईल हे सांगणे देखील आज मुश्किल आहे. परंतु काही प्रमाणामध्ये आपण आपला स्वभाव ताब्यात ठेवल्यास किंवा आपल्या वागणुकीमुळे समोरच्या व्यक्तीचे मन परिवर्तन केल्यास आपल्याला निश्चितच फायदा संभवतो आहे. परंतु त्यासाठी आपण आपले डोके शांत ठेवा, आपले विचार स्पष्टप्रमाणे मांडा. त्याचप्रमाणे आपण जे विचार मांडतो आहे त्या विचारांना काहीतरी अर्थ असला पाहिजे. परंतु आपण काही ठिकाणी अट्टहास जो करतो की त्या अट्टहासामुळे आपल्याला काही ठिकाणी नुकसान देखील सहन करावे लागते. असे नुकसान टाळण्यासाठी आपण आज शनी महाराजांचे दर्शन घ्या किंवा आपण एखाद्या भिकाऱ्या व्यक्तीला अन्नदान करा किंवा जी व्यक्ती गरजू असेल ज्याला खरोखर अन्नाची गरज असेल अशा व्यक्तीला अन्नदान करा आणि आपला फायदा करवून घ्या. आजसाठी आपला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 4. पाहूया कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आजचा दिवस हा दोलायमान परिस्थितीमध्ये जगण्याचा नाही आहे, तर सगळीकडे आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे अशा प्रकारचा आहे. आज विशेष करून आपल्या व्यवसायामध्ये जी काय वृद्धी होणार आहे किंवा आपल्याला नोकरीमध्ये जी काय पदोन्नतीचे आज योग आहेत त्यामध्ये आपल्याला उत्तम फायदा होणार आहे. काही ठिकाणी आपल्याला अचानक धनलाभ संभवतो. विशेष करून महिला वर्गांना आजचा दिवस फार उत्तम आहे. परंतु त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे कार्य करताना किंवा स्वतःचा व्यवसाय असो, आपण ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणी नोकरीचे काही कारण असो, कुठल्याही प्रकारे आपण वादविवाद करणे टाळा. त्याचप्रमाणे आपल्या अधिकारी व्यक्तींची मानसन्मान योग्य त्या ठिकाणी सांभाळा. आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला आज नुकसान संभवत नाही, परंतु आपल्या नातेवाईकांकडून आपल्याला निश्चितच नुकसान संभवते आहे. त्यासाठी नातेवाईकांपासून सावध राहा आणि आपण घरामध्ये वादविवाद करणे टाळा. आपण वादविवाद टाळल्यास आपले सगळ्यांचे आरोग्य आज उत्तम राहणार आहे. कुठल्याही प्रकारचे आपल्याला चिंता करण्याचे कारण नाही. आजसाठी आपला शुभ रंग आहे पांढरा, तर शुभ अंक आहे 4. पाहूया मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण आज ज्या ठिकाणी कार्य करतो त्या ठिकाणी आपण आपला ठसा उमटवतो आहे. परंतु तो ठसा उमटवताना तो ठसा कुठल्या प्रकारे उमटवतो आहे याचा विचार करा. आपली त्या ठिकाणी जी प्रतिमा तयार होते आहे ती प्रतिमा कोणत्या प्रकारे आहे, त्या प्रतिमेमध्ये सकारात्मक वृत्ती आहे की नकारात्मक वृत्ती आहे याचा विचार करा. आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यातून समोरच्या व्यक्तीला खरोखरच फायदा होतो आहे का समोरचा व्यक्ती फक्त आपले मन राखायचे म्हणून सांगतो आहे, या दोघी गोष्टींचा विचार करा आणि योग्य ते पाऊल उचला. परंतु आपण जे पाऊल उचलतो आहे ते पाऊल समोरच्या व्यक्तीला निश्चितच फायदा करून देणारे आहे असा मनाशी विश्वास ठेवा. त्याचप्रमाणे आपण कोणतेही कार्य करताना आपल्या मुलाबाळांना दुखवू नका. त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. घरामध्ये आज किरकोळ आजारपण संभवते आणि स्वतःला
अपघाती योग संभवत आहेत, त्याचप्रमाणे वाहन चालवताना स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे करडा, तर शुभ अंक आहे 3. मित्रांनो, ज्या बालकांचा आज जन्म झाला त्या बालकांना उत्तम असे आरोग्य आहे, परंतु त्यांना उष्णविकार देखील संभवत आहेत. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शौर्य मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी याच वेळी याच चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.